महापालिकेत येणाऱ्या दिव्यांग व्यक्तींसाठी अखेर पालिका प्रशासनाने तात्पुरता रॅम्प उभारला आहे महापालिकेच्या नवीन इमारतीचे बांधकाम सुरू असून या इमारतीमध्ये नव्याने रॅम्प उभारला जातोय मात्र ते काम पूर्ण होईपर्यंत दिव्यांगांची होणारी गैरसोय टाळण्यासाठी तातडीने हा रॅम्प उभारण्यात आला असल्याची माहिती महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त शीतल उगले तेली यांनी दिली आहे महापालिकेत येणाऱ्या दिव्यांग व्यक्तीसाठी रॅम्पची सुविधा नसल्यानं एक दिव्यांग युवक पायरीवरून पडून गंभीर जखमी झाला होता याबाबतचं वृत्त प्रभातने महापालिकेत दिव्यांगांची थट्टा या मथळ्याखाली सोळा डिसेंबर रोजी प्रसिद्ध केलं होतं त्यानंतर मुख्य सभेतही त्याचे पडसाद उमटले त्यामुळं खडबडून जागे झालेल्या प्रशासनानं अवघ्या दहा दिवसातच तातडीने तात्पुरता रॅम्प उभा केला आहे दिव्यांग व्यक्तींच्या वेगवेगळ्या मागण्यासाठी प्रहार अपंग क्रांती आंदोलन संघटनेने सोळा डिसेंबर रोजी महापालिका आयुक्त कुणाल कुमार यांची भेट घेतली होती यावेळी संघटनेच्या वतीनं महापालिकेत दिव्यांगांसाठी रॅम्प नसणं तसेच इतर सुविधांचा लाभ मिळत नसल्यानं आयुक्तांना निवेदन देण्यात आलं होतं महापालिकेनं दिव्यांग व्यक्तींसाठी तातडीनं रॅम्प उभारण्याची तसदी घेतली असली तरी प्रशासनाने या रॅम्पवर जाण्यासाठी रस्ताच उपलब्ध करून दिलेला नाही वास्तविक पाहता रॅम्प उभारल्यानंतर त्यावर सहजगत्या जाण्यासाठी रस्ता देणं अपेक्षित आहे मात्र असा रस्ताच ठेवलेला नाहीये बाजूला रॅम्प उभारण्यात आलेला आहे त्या बाजूला आयुक्तांच्या गाडीसह पालिकेतील इतर अधिकाऱ्यांच्या गाड्या उभ्या करण्यात आलेल्या आहेत त्यामुळे एखादा दिव्यांग व्यक्ती पालिकेत आला तर त्याला पुन्हा रॅम्पवरून आत जाण्यासाठी मोठा त्रास सहन करावा लागणार आहे त्यामुळे या रॅम्पचा वापर होणार की नाही याबाबत शासनकता उपस्थित करण्यात आली आहे